रायगढ़ रत्नागिरी लोकसभा जनते वती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज विनम्रपणा मानाचा मुद्रा यठिका करते यवना विरोधा मध्य लड़ता छत्रपति शिवाजी महाराज रहते तो राज्य या महाराष्ट्र मध्य देशभरा मध्य उभा करना कालावधि में प्रयत्न किया। 18 बगट जातीला 12 बलुतेदार सोबत घेत छत्रपतींनी रहतेचं राज्य कसं असावं त्याचं जगाला उदाहरण दाखवून दिलं। जगामध्ये आधी त्याचे म्हटलं जातं की नेपोलियन एक शौर्य युद्ध होता, अलेक्झांडर शौर्य युद्ध होता, पण तमाम भारतीय नागरिक म्हणून महाराष्ट्रातल्या अरुणोदयमध्ये जन्मलेला आपण सर्वजण म्हणून नेपोलियन आणि अलेक्झांडरपेक्षा सर्वात शौर्य होता जगाच्या पाठीवरती कोण होता ते छत्रपती शिवाजी महाराज होते याचा आवर्जून आणि अभिमानपूर्वक उल्लेख आपण सर्वजण या ठिकाणी करतो। आज आदित्यजी तुम्ही माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आलात। दापोली हे मिनी माथेरान म्हणून माथे महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं। इतिहासाच्या पाऊलवाटा या सगळ्या परिसरामध्ये आहेतच, पण 720 किलोमीटर लांबीचा समृद्ध किनारा निसर्गाने पूर्णपणे उधळण केलेला आमचा कोकणचा परिसर या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा इतिहासकालीन काही बाबी पुढच्या कालावधीमध्ये निर्माण करण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। राज्यामध्ये आज 2019 सालाच्या नंतर देशभरामध्ये राज्यभरामध्ये कोणालाही वाटलं नव्हतं की महाविकास आघाडीचं सरकार त्या कालावधीमध्ये प्रस्थापित होईल। पवारसाहेबांनी पुढाकार घेतला, सोनियाजींनी त्याच्यामध्ये सहमती दाखवली आणि राज्याचे कर्तव्यगार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी होकार दिला, पण आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी काम करत आहे। एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुत्राचा उदा आपण अनावरण या ठिकाणी करत असतानाच गेले 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या या सरकारला महाविकास आघाडीच्या सरकारला कोरोना सारख्या महामारीच्या संकटाला सामोरं जावं लागलं। अनेक वेळेला टीकाटिप्पणी झाली, पण महाराष्ट्रातली ही अत्यंत भयावह स्थिती अत्यंत संयमाने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी, उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी अतिशय उत्तम पद्धतीने हाताळली। आज 90% लोकांच्या वरचा मास कमी जो झाला याचं कारण मुख्यमंत्र्यांचं दूरदृष्टी नेतृत्व आणि सारी प्रसंग हाताळण्यामध्ये त्यांनी दाखवलेलं पूर्णपणाचं एक तरीचं कौशल्य। अशा वेळेला या संबंध 2.5 वर्षामध्ये आम्हाला सर्वांनाच अपेक्षित असलेला विकासाचा वेग आम्हाला राखता आला नाही, याचं कारण केंद्र सरकारने एका बाजूला कोंडी केली, महाराष्ट्राकडे बघण्याचा सापत्न भाव त्या कालावधीमध्ये दाखवला। विनायकजी, आपण अनेक वेळेला संसदेमध्ये या बाबतीमध्ये बोलत आलो, परंतु तिथली भूमिका काही बदलत नाही। पण तिथली भूमिका जरी बदलली गेली नाही तरीसुद्धा महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पुऱ्या महाराष्ट्राला फांद्यापासून मांड्यापर्यंत पूर्णपणाच्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये काम करेलच, पण माझ्या या कोकणच्या या भूमीला, निसर्गाचं वरदान असलेल्या भूमीला, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुरी झालेल्या भूमीला अधिक विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या डोंगरावरती आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही त्याने व्यक्त करतो। आदित्यजी, आज आपल्या सरकारने एक निर्णय घेतला, रेवस्ते रेड्डी हा सागरी महामार्ग 40 वर्षापूर्वी बॅरिस्टर अंतुलेने एकेकाचं ते स्वप्न पाहिलेलं होतं, पण 40 वर्षामध्ये त्या स्वप्नाची पूर्तता करताना मला अभिमान वाटतो की मी राज्याचा अर्थसंकल्प ज्यावेळेला 2010 सालामध्ये मांडला ते वर्ष होतं 50वं, राज्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं, त्याला भाणकोटे भाग मांडला। म्हसळ आणि मांडणगड, रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्याला जोडणारा एक महत्त्वपूर्ण पूल त्या कालावधीमध्ये करण्याची एक तऱ्हेची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली। आज एक धाडसी निर्णय राज्य सरकारने घेतला, एका बाजूला नियत वेळ आपला कमी झाला तरीसुद्धा कोकणामध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या वतीमध्ये कुठल्याही पैकी कमतरता राहू नये, मुंबई गोवा रस्ता जरी रखलेला असला तरी हा सागरी महामार्ग पूर्ण करण्याचं स्वप्न आज उद्धवजी अजितदादा त्या ठिकाणी करतायत, याचं मनस्विपणाचं समाधान मला त्या ठिकाणी वाटतंय। आणि त्याच्यामध्येच आदित्यजी तुमचं, आदितीचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी कौतुक करतो की या संबंध सागरी महामार्गावरती भास्करराव 93 पर्यटन स्थळं विकसित करण्याचा निर्णय आपल्या लोकशाही आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे। देशभरातले विदेशी पर्यटक या सगळ्या परिसरामध्ये ज्यावेळेला येतील त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याला त्या ठिकाणी नतमस्तक होत असतानाच सामाजिक समतेचा हुंकार देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदार तळ्याला त्या ठिकाणी अभिवादन करत असतानाच या तालुक्यामध्ये सुद्धा 3 भारतरत्न जन्माला आले, महर्षी धोंडो कर्वे, बाबा काणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोवाला जरी जन्माला आले तरी त्यांचं लहानपण अंबोडे गावामध्ये गेलं। साने गुरुजी, भल सागर भारत हो विश्वात सुबने राहू ही कल्पना ज्यांनी मांडली ते सगळे या सगळ्या परिसरामध्ये जन्माला आलेली ही संबंध आंतरराष्ट्रीय पातळीवरची नेते मंडळी त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे। म्हणूनच आम्ही सरकारला विनंती केली की या 3 एका लोकसभा मतदारसंघामध्ये
विनोबाजी भावे यांना सुद्धा भारतरत्न उदयजी मिळालेला आहे. चार भारतरत्नांचं आंतरराष्ट्रीय स्तराचं स्मारक दापोलीच्या परिसरामध्ये व्हावं अशी मागणी आपण केली आणि अजितदादांनी पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा त्या ठिकाणी केली. आपणही पुढाकार घ्या, अदिती त्या ठिकाणी पुढाकार घेईल, मी आहेत, विनायक राऊत आहोत. जर का आवश्यकता लागली तर केंद्र सरकारची परवानगी आणण्याचा प्रयत्न करू. केंद्र सरकार देईल न देईल, इच्छाशक्तीच्या बळावरती महाराष्ट्रातलं हे सरकार या सगळ्या बाबी पूर्ण करील याच्यात माझ्या मनामध्ये काय दुमत असं काय कारण नाही. ज्यावेळेला छत्रपती शिवरायांना आपण या ठिकाणी ऐतिहासिक स्वरूपामध्ये वंदन करत असतो, त्याला उद्याचा महाराष्ट्र घडवण्याचं काम लोकशाही आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून होत असतानाच, अनेक आक्रमणाला अनेक गोष्टीला आपल्याला सामोरं जात असतानाच, राजकीय इच्छाशक्तीच्या बळावरती आज आपण सगळे काम या ठिकाणी करतो. पण स्वाभाविकपणाने या ठिकाणी काही भांडवी मांडल्या गेल्या याचा उल्लेख इथले स्थानिक आमदार योगेशजी कदम यांनी त्या ठिकाणी केलं. योगेश तुम्ही बोलो, आम्ही येऊच, आम्ही कधी नाही म्हटलंच नाही. आंतरराष्ट्राचं काय कारण आहे? महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला लोकशाही आघाडीचं सरकार म्हणून त्या ठिकाणी काम करतो, उद्धवजींच्या अजितदादाच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि समंत कोकणामध्ये वेगापैसा कायापलट करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतो. स्वर्गीय बाळासाहेबांचं प्रेम कोकणावरती राहिलं आणि आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा कोकणाच्या विकासाला अधिकाधिक झुप्तमाप त्या ठिकाणी दिलं. पण सर्वोच्च नेते कोकणाकडे ज्यावेळेला ज्या पद्धतीने बघतात त्यावेळेला त्याच पद्धतीने या कोकणाच्या भविष्याची वाटचाल करण्याचं काम आपल्याला सर्वांनाच त्या ठिकाणी करावं लागतं आहे. ती करण्याची जबाबदारी आजच्या या अत्यंत मंगलमय अत्यंत शिवप्रेमी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी करूया. आधी बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही. परब साहेब, आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, आपणही सिंधुदुर्ग जिल्ह्यातले, पण मुंबईच्या परिसरामध्ये आपलं वास्तव्य त्या ठिकाणी झालं. ही सगळी राजापूरचे आमदार असतील, राजनजी साळवी, उदयजी सामंत असतील, भास्करावजी असतील, आमचे शेखर निकम असतील, ही सगळी अनुभवी मंडळी आहे. प्रशासनाकडून आपल्याला काय पाहिजे ते वाकबगार पद्धतीने वाकवणारी माणसं आहेत. मलासुद्धा अर्थमंत्री असताना कसं वाकवलं ते मी पाहिलेलं आहे. चांगला उल्लेख केला भास्करावने तर परत म्हणाल की आदित्यजी समोर काहीतरी वेळ ठेवाकडे बोललो. तुमचं ज्या वेळेला कौतुक करायचं त्याला मी करतोच आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला एकत्रितपणाने काम करत असल्यामुळे त्याच्यात कुठल्याही गोष्टीची कमतरता त्या ठिकाणी राहणार नाही. पण आजचा हा शिवप्रेमींचा एक तऱ्हेचं उधाण, समुद्राला जसं उधाण येत असतं तसं हा शिवभक्तांचं उधाण या सगळ्या परिसरामध्ये आलं, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आणि आज आदित्यजी एका शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आलात, या विभागाचा खासदार म्हणून आपलं मी अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागतही करतो, आभारी मानतो आणि उद्याच्या भविष्यामध्ये अनेक गोष्टी कोकणामध्ये करण्यासंबंधात बांधील की आपण सगळेजण सामुदायिकरित्या स्वीकारूया एवढा मनोगत या ठिकाणी व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.